गेल्या 5 वर्षापासून बंद असलेली महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत चालू करावी यासाठी आता बैलगाडा मालक संघटना आक्रमक झाली आहे. आज बैलगाडा मालक संघटनेनं नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची भेट घेऊन तसं निवेदन दिलं आणि लवकरच मुख्यमंत्र्यांची याबाबत बैठक घ्यावी अशी मागणी देखील केली. गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक मोठा संघर्ष देत आहेत. बैलगाडी शर्यत सुरू व्हावी, गावोगावी आर्थिक कणा असलेलं ही बैलगाडी स्पर्धा आहेत या चालू व्हाव्यात या मागणीसाठी अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे. मात्र शासन या कोकडात ठोस निर्णय घेत नाही. महाराष्ट्रातील सर्व गाडी चालक मालक संघटनेनं केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन देखील याचबरोबर पंतप्रधानांना निवेदन देऊन देखील महाराष्ट्रातील ज्या बैलगाडी शर्यती आहेत त्या सुरू झाल्या नव्हत्या. मात्र आता लोकसभेत सुद्धा अनेक खासदारांनी याबाबत आवाज उठवलेला आहे. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची बैलगाडा चालक मालक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. कराड इथं धनाजी शिंदे यांच्या घरी या ठिकाणी ही बैठक झाली आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर लवकरच बैठक लावू असं आश्वासन देखील नामदार नरेंद्र पाटील यांनी यावेळी बैलगाडा शर्यतीच्या पदाधिकाऱ्यांना दिलं. महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची असलेली बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी सर्वच नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय. विशेषतः शेतकरी वर्ग जो आहे याचबरोबर बैलगाडी चालक मालक जे आहेत यांनी एकसंघपणे ही चळवळ आता सुरू करून महाराष्ट्र राज्याच्या शासनावर दबाव आणण्याची गरज निर्माण झाली आहे. खासदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला ह्या ठिकाणी बैलगाडी चालक व मालक या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटायची संधी या ठिकाणी मिळाली आणि त्यावेळेला गेल्या काही वर्षापासून बैलगाडी शर्यती महाराष्ट्रामध्ये बंदी आल्या या ठिकाणी आलेली आहे. परंतु त्या सर्वांचा आग्रह आहे की जर इतर राज्यामध्ये जर सुरू झाली असेल तर महाराष्ट्रामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी सुरू व्हावी आणि म्हणून आज आभाराच्या दौऱ्याच्या निमित्ताने मी सर्वांची आज या ठिकाणी भेट घेतली. सर्वांची कळकळीची मागणी होती आणि ती मागणी रास्त आहे. शेवटला जो केंद्राने काढलेला जो GR आहे त्या GR मध्ये पाळीव बैलाच्या संदर्भामध्ये उल्लेख नसून तो त्या ठिकाणी जे जंगलामधील असणारे जे हे आहेत बैल आहेत त्याच्याबद्दलचं त्यांनी स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी मी भेटणार आहे. शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनाही आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहे. कारण या ठिकाणी आमचे दुसरे आमदार सन्माननीय महेशजी लांडगे असतील, त्यांच्यावर आमचे माजी खासदार सन्माननीय आढळराव पाटील असतील, यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून आम्ही दोन्हीही नेत्यांना भेटून हा बैलगाडीच्या चालक व मालकांचा प्रश्न या पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये ताबडतोब निकालीत काढावा असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं आज राज्यामध्ये सगळ्याच घटकांना घेऊन कामकाज या ठिकाणी करत आहेत त्या पद्धतीने आमच्या मालक व चालक बैलगाडींच्या ह्या संघटनेला त्या ठिकाणी न्याय मिळेल. आज नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब त्यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्व शेतकऱ्यांनी एकच विनंती केली की आज मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे ती चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते ती चांगली गोष्ट आहे, डान्स बार चालू होतो आहे ती पण चांगली गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या त्या. पण शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बैलगाडीचा हा का चालू होत नाही ही अण्णासाहेब नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांच्यापाशी आम्ही व्यथा मांडल्या. तर नरेंद्र साहेबांनी आमचे व्यथा ऐकून घेतल्या आणि बैलगाडी शर्यतीचा हा मुद्दा मुख्यमंत्री साहेबांच्यापाशी उद्धव ठाकरे साहेबांच्यापाशी आणि महेश दादांनाही घेऊन या बैलगाडी शर्यती लवकरात लवकर चालू करतो असं आश्वासन मंत्री साहेबांनी आमच्याविषयी दिलेलं आहे. नरेंद्र पाटील साहेब यांच्याकडे आम्ही आज या ठिकाणी एवढी मागणी केली आहे की गेल्या 2 महिन्यात सुप्रीम कोर्टानं बैलगाडी संघटनेच्या वतीनं याचिका दाखल केली होती, फेटाळून लावून शासनाच्या वतीनं दाखल करा म्हणून असं सांगितलं आहे. आम्ही त्यांना एकच विनंती केली आहे, नरेंद्र पाटील साहेब असतील, आमचे नेते सन्माननीय अतुलबाबू असतील, या सातारा जिल्ह्यातून या 2 नेत्यांनी आणि पुणे जिल्ह्यातून आमच्या सन्माननीय आमचे मित्र आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी गेले 4 वर्षापासून भरपूर परिश्रम घेतलेला आहे. परंतु आता या सर्व नेत्यांना आम्ही विनंती केली आहे की उद्याच्याला किंवा या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून जी याचिका दाखल शासनाच्या वतीनं जो कायदा मंजूर झाला आहे या कायदा मंजूर झालेल्याच्या आमच्याच राज्यात बैलगाड्या का बंद
म्हणून याचिका दाखल करा म्हणून सांगितली, ती याचिका दाखल करावी एवढीच विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब शेतकऱ्याच्या बाजूने ठाम उभा आहेत. गेले 4 वर्षापासून शेतकऱ्याची त्यांनी भरपूर हे केलेलं आहे, कर्जमाफी असेल, अनेक प्रश्न शेतकरी सोडवले, एवढा प्रश्न ती सोडवतील अशी आमच्या बैलगाडीवाल्यांची अपेक्षा आहे.